रामराम मंडळी कसं काय मजेत ना खरं तर आपल्या सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यातच इतके मजेशीर किस्से असतात की कि त्यावर बोलायला गेलं तर वेळही कमी पडेल आज असाच एक मजेशीर किस्सा मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचा आहे खरं तर गोष्ट फार छोटी आहे पण त्यातूनच थोडंफार जमल तसं थोडंसं शिकण्यासारखं आणि काहीसा गमतीशीर भाग पण आपण पन बघूया काल रात्री मी एका लग्नाच्या रिसेप्शनला गेले होते आता लग्न किंवा लग्नाशी रिलेटेड कोणत्या गोष्टी आल्या की त्यात बरंच का काही येतं पण सध्या आपण आपल्या या छोट्याशा गोष्टीवरच फोकस करूया तर झालं असं की आपल्या सगळ्यांनाच लग्न समारंभामध्ये बरेचसे लोक मिळतात नातेवाईक काही काहींना तर आपण वर्षानुवर्ष पाहिलेलंही नसतं आणि मग बऱ्याचशा गोष्टी घडतात तर तसंच माझ्यासोबतही झालं मला एक काका भेटले तर आता माझं असं आहे की मला तितकेसे चेहरे किंवा नावं वा लक्षात राहत नाही पण हा एवढं मात्र कळते की हो हा ओळखीचा व्यक्ती आहे तर तसंच त्यांना आवाज दिला की बरे आहात ना आणि थोड्याफार गप्पा झाल्यानंतर अचानक ते अगं तू किती जाडी झाली आहेस आणि आता या वाक्यावरती काय रिॲक्ट करणार तर बऱ्याचशा रिॲक्शन्स असू शकतात पण मी इथे प्रेफर केलं की नाही मी अशीच आहे आधीपासून कारण वास्तविक पाहता मी लहानपणापासून अशीच आहे गोलूमुलं त्यामुळे त्यात मला काही नाविड्य वाटत नाही आणि ही कमेंट पण फार नेहमीचीच आहे माझ्यासाठी पण तरीही मला त्यांचा कॉन्फिडन्स बघून फार आश्चर्य वाटलं होतं की मी तर आधीपासूनच अशी आहे मग ह्यांनी मला असं कधी बघितलं की ते इतकं जास्त रिॲक्ट करतात बट स्टील मी त्यांना म्हटलं की अहो मी तर आधीपासून अशीच आहे पुन्हा ते मला नाही नाही एवढी कुठे होतीस मग मात्र मला थोडं झालं की अरे माझ्या तब्येतीबद्दल माझ्यापेक्षा जास्त यांना कसं काय माहीत असू शकतं आणि मी तर अशीच आहे तरीही एवढ्या कॉन्फिडेंटली हे असं का बोलत आहेत मग मी परत एकदा त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की नाही काका का, मी अशीच आहे तर ते पुन्हा एकदा मला की अगं नाही आहेस तू आधी तर खूप बारीक होतीस आणि आत्ता बघ केवढी झाली आहेस मग मात्र माझे पेशन्स थोडेफार डगमगले आणि माझे पप्पा तिथे जवळ उभे होते मी त्यांना म्हटलं पप्पा मी बारीक होते की मी आधीपासून अशीच आहे मग तेही थोडेसे हसले खरं तर आमच्या पप्पांचा स्वभाव आधीपासूनच तसा शांत असा आहे त्यामुळे ते थोडे हसून हो ती आधीपासूनच अशी मग त्यावेळेला जाऊन ते काका हां अच्छा असं आहे का पण मला फार आश्चर्य वाटलं त्या गोष्टीचं कारण समोरच्या व्यक्तीची तब्येत असो किंवा काहीही असो ते तो स्वतः जितकं चांगलं सांगू शकेल तेवढं तुम्ही नाही सांगू शकत बरोबर आहे पण तेच जर इतर कोणीतरी एवढा कॉन्फिडंटली बोलत असेल तर मग थोडं हसण्यासारखंच आहे बरोबर कारण आणि खरं तर मला हा मुद्दा यासाठी नव्हता तुमच्याजवळ शेअर करायचा की कोणीतरी मला येऊन जाडी म्हटलं किंवा दुसऱ्या गोष्टीवरून काहीतरी बोललं पण ही एक गोष्ट फक्त पर्टिक्युलर मला थोडी हायलाईट करायची होती की अशा प्रकारची व्यक्ती मी असं अजिबात म्हणत नाही आहे बरं का की ते वाईट होते किंवा कसं आहे मी एक फक्त गोष्ट सांगत आहे की कसं असतं बघा खूप वेळेला असे व्यक्ती आपल्याला भेटतात की ज्यांना काही गोष्टी माहीत नसूनसुद्धा ते इतक्या कॉन्फिडेंटली बोलतात की एका पॉईंटला आपल्याला असं वाटतं की हो का <laughs> पण तसं नसतं खरं तर त्यामुळेच तुम्हीही जेव्हा कधी अशा व्यक्तींना सामोरे जाल किंवा अशा परिस्थितीला सामोरे जाल तर थोडे कॉन्फिडंट राहा आणि खरं तर जर दुसरी बाजू बघायला गेलं की जाडं असणं बारीक असणं पर्सनली म्हणजे व्यक्तिशहा मला अशा कमेंट्स अजिबात आवडत नाहीत कारण कोणीही जाडं असेल बारीक असेल ते त्याचं त्याला असतं एझेंटेड म्हणजे जर हा मुद्दा उचलून बोलायला गेलं तर ते खूप मोठं होऊ शकेल आणि मला हे खूप छोट्या व्हिडिओमध्ये किंवा एक खूप छोटीशी गप्पा गोष्ट म्हणून हे संपवायचं आहे त्यामुळे मी ते फार जास्त पुढे नेत नाही किंवा जास्त बोलतही नाही पण मला फक्त एक छोटीशी गंमत वाटली ती आणि शेअर करावी वाटली खरंच कारण आपण म्हणजे मी ही गोष्ट या छोट्याशा अनुभवामध्ये अनुभवली पण तुम्ही कदाचित काहीतरी वेगळं अनुभवलं असाल आणि त्यावेळेला तुम्हाला असं वाटलं असेल की अरे असं नाही आहे पण हा व्यक्ती किती किती कॉन्फिडेंटली बोलते की हो तर मला एवढंच म्हणायचं आहे कोणतीही गोष्ट असेल स्वतःवर विश्वास ठेवा आणि <laughs> खूप वेळेला कसं असतं जर अशी कोणी स्वतःची मतं मांडत असेल खरं नसता नाही तर जर तुम्ही खरे आहात तर तुम्हाला बोलणं गरजेचंच आहे नाही का तर जे खरं असेल त्यासाठी बोलत जा नेहमी आणि पॉझिटिव्हली घेत जा गोष्टी अगदीच काही गोष्टी मनावर घ्यायची खरंच गरज नसते पण आपण खूप वेळेला घेतो पण पर... खरंच गरज नसते जर असं कोणीतरी योगाच येऊन तुम्हाला काहीतरी बोलत असेल तर आणि बी स्ट्रॉंग बी पॉझिटिव्ह खूप वेळेला आपण अशा बऱ्याच गोष्टींवरून काही ना काहीतरी ऐकत असतो अगं अजून लग्न नाही केलंस कधी करणार आहेस अगं अजून इथेच आहेस तू कधी जाणार आहेस किंवा बरंच काही तर जसं मी हे फेस केलं तसं तुम्ही सुद्धा नक्कीच कधी ना कधीतरी केलंच असणार कोणत्या तरी इतर गोष्टीत का होईना पण नक्की केलं असणार खात्री आहे मला कारण असे बरेचसे लोक आपल्या आजूबाजूला असतातच गरजेचं नाही आहे की ते वाईटच असेल किंवा ते वाईट, वाईट बोलत आहेत पण इथे प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं काही लिमिटपर्यंत सगळ्या गोष्टी ऐकून घेणं बरोबरच आहे पण त्यानंतर समोरच्याला न दुखावता ते स्पष्टपणे क्लिअर करणं किंवा जे चुकीचं असेल त्याबद्दल बोलणंही तितकंच गरजेचं आहे तर या व्हिडिओमधून हीच एक गोष्ट मला तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवायची होती आणि हे ऐकल्यानंतर जर तुम्हाला थोडं तरी रिलेटेबल झालं असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचा अनुभव सांगा जेणेकरून इतर लोकांना त्यामधून काहीतरी प्रेरणा मिळेल किंवा काहीतरी शिकण्यासारखं मिळेल आणि नक्कीच एक माणसाला कॉन्फिडंट मिळतो की हो एखादी गोष्ट माझ्यासमोर आली तर मी कसं टॅकल करावं सो प्लीज ट्राय करा तुमचे अनुभव कमेंट सेक्शनमध्ये शेअर करण्यासाठी सो so दॅट आम्हालासुद्धा ते वाचून आवडेल आणि कळेल की कि आपण किती समोरच्यासोबत रिलेट करू शकतो आहे धन्यवाद